डोंबिवली नजीक खोणी परिसरातील म्हाडा लाभार्थींना त्यांच्या हक्काच्या घराची प्रतीक्षा आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत म्हाडाचा हा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पातल्या 16 इमारतीत जवळपास 1000 लाभार्थी आहेत. 2018 साली अत्यल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना या ठिकाणी घराची लॉटरी लागली होती. यवतमाळच्या काळी दौलत खान ते पुसद मार्गावर 11 बैल संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळल्यानं खळबळ माजली होती. मोरवाडी फाटाजवळ मृतावस्थेतील जनावरांच्या अंगावर जखमा आहेत. पाय दोरीनं बांधलेले असल्यानं घातपाताचा संशय व्यक्त केला जातो. यातील काही बैलांच्या पोटावर तीक्ष्ण हत्यारानं वार करण्यात आलेत. ही जनावरं लगतच्या गावातील नसल्यानं गूळ वाढलंय. या प्रकरणी सखोल तपास करण्याची मागणी केली जाते. बार्शी सोलापूर राज्य क्रमांक 204 वर नव्यानं सुरू असलेल्या रस्त्यावर अवघ्या 2 ते 3 महिन्यात खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. सदर खड्डे बुजवण्याचं काम कंत्राटदार करतोय. रस्त्यांच्या कामाच्या दर्जाबद्दल नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या ठिकाणी रस्ता तयार झाल्यानंतर खड्डा पडलेला भाग परत खोदून तिथं रस्ता तयार करण्याचं काम सुरू झालंय. डेक्कन क्वीन मधून आता पारदर्शी प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. डेक्कन क्वीनला देखील विस्टा डोम लावण्यात येतोय. स्वातंत्र्य दिनापासून डेक्कन क्वीनला विस्टा डोम लावण्यात येईल. डेक्कन क्वीनच्या विस्टा डोम डब्यातील प्रवासाचं आरक्षण आजपासून खुलं झालंय. नाशिक जिल्ह्यातील हरणबारी धरण पाणलोट भागात समाधानकारक पाऊस बरसलाय. यामुळे हरणबारी धरण ओव्हरफ्लो झालंय. यंदा 5 दिवस अगोदरच हे धरण ओव्हरफ्लो झालं. धरण भरल्यानं मोसम काटवण आणि करंजाडी भागातील पाण्याचा प्रश्न देखील मिटलाय. हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक तांत्रिक कारणानं बंद पडली होती. टिळकनगर स्टेशनवर CSMT स्टेशनकडे पनवेलकडे जाणारी लोकल आली त्यावेळी ओव्हरहेड वायर असलेल्या तांत्रिक डब्यात इलेक्ट्रिक सप्लायचा बिघाड झाला. यामुळे पनवेल आणि CSMTकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. वसई MIDC मधील हेफ्ट इंजिनिअरिंग कंपनीत भीषण स्फोट झालाय. तुंगारेश्वर जवळ ही घटना घडली आहे. या स्फोटात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. अन्य तिघे गंभीर जखमी झाले. जखमींवरती खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वालिव पोलीस ठाण्यात कंपनी मालकाविरोधात निष्काळजीपणा केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यात उत्तम नगरमध्ये रात्री एका गॅरेजला भीषण आग लागली. या आगीत 2 बस जळून खाक झाल्या. आग लागल्यानं गॅरेजमधील गाड्यांचंही मोठं नुकसान झालंय. या आगीत 2 जण गंभीर जखमी झाले. जखमींना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. कोपरेगाव इथं बस गाड्या दुरुस्तीचं हे मोठं गॅरेज आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे